सिद्धिविनायकाप्रमाणे श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध सादर करावा असं मत आदेश बांदेकर यांनी व्यक्त केलंय. श्री विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे आकृतीबंध लागू करावे यासाठी वारंवार आंदोलनाद्वारे मागणी केली जात होती, परंतु अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. दरम्यान आज मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर पंढरीत आले असता त्यांच्याकडे समिती कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर शासन नियुक्त समिती असून तेथील कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे आकृतीबंध लागू केला त्याच धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील समितीने आकृतीबंधाबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करावा, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं देखील यावेळी आदेश बांदेकर यांनी सांगितलंय. मंदिराचेच पैसे आहेत ते कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत आणि त्यातूनच आता त्या 133 कुटुंबाचा आनंद हा द्विगुणित होणार आहे आणि आकृतीबंधाला मान्यता मिळालेली आहे. या ठिकाणी सुद्धा मी ऐकलं की आल्याबरोबर बरेच कर्मचारी मला भेटत होते. मी पांडुरंगाच्या चरणी मागणं करीन की लवकरात लवकर अशाच पद्धतीने काहीतरी व्यवस्था करावी ज्याच्यातून निधी म्हणजे मंदिराचाही निधी कुठे जाणार नाही, भार पडणार नाही आणि शासनावरही भार पडणार नाही आणि मार्ग निघू शकेल. असं काहीतरी घडलं तर फार बरं होईल. लवकरात लवकर सगळ्यांना पांडुरंग प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी आषाढी वारीच्या निमित्तानं भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, चला पंढरीला कृषी प्रदर्शन पाहायला. कृषी पंढरी दिनांक 21 ते 25 जुलै 2018 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवार पंढरपूर येथे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होत असून 300 पेक्षा अधिक स्टॉल, सुपर स्ट्रक्चर मंडप यासह प्रात्यक्षिके, अवजारे, यंत्र, सिंचन साधने व गृहोपयोगी वस्तू व महिला बचत गटांचे विशेष दालन यांची पर्वणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे. ही संधी दौडू नका. अधिक माहितीसाठी संपर्क 96 65 47 48 14.